चंद्रपूर शहरातील नागरिकांना अनियमित आणि अशुद्ध पाणी पुरवठा करणाऱ्या उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीचे कंत्राट अखेर आज रद्द करण्यात आले. शुक्रवारी झालेल्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या विशेष सभेत हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. जोपर्यंत अमृत पाणी पुरवठा योजना सुरू होणार नाही तोपर्यंत पाणी पुरवठ्याचं काम महानगरपालिका सांभाळणार आहे. गेल्या काही वर्षांपासून शहरात अनियमित आणि गढूळ पाण्याचा पुरवठा सुरू होता. या विरोधात पालिकेतील काही नगरसेवकांनी पाण्याचा मुद्दा सभागृहात मांडला, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं. आज पालिकेच्या विशेष सभेत पाण्याचं कंत्राट रद्द करण्यासाठी सर्व नगरसेवकांनी पुढाकार घेतला आणि उज्ज्वल कन्स्ट्रक्शनचे कंत्राट रद्द करण्यात आले. उज्ज्वल कन्स्ट्रक्शनचे संचालक योगेश समरित यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत होती. नागरिकांनी पाणी पुरवठ्याबद्दल विचारणा केली तर ते समाधानकारक उत्तर देत नव्हते. समरित यांनी महावितरणचे 1.5 कोटी रुपये थकवल्यानं 2 दिवस शहराचा पाणी पुरवठा ठप्प झाला होता. महानगरपालिकेने महावितरणचे बिल भरल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला. महापालिकेच्या थकीत रकमेची उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीकडून वसुली करण्यात येणार आहे. कंपनीच्या संचालकांनी थकीत रक्कम न भरल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि यापूर्वीच्या गुरुकृपा कंपनीची सुद्धा चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. दरम्यान या संदर्भात महापौर अंजली घोटेकर यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूयात. एक मीटिंग आपण या ठिकाणी घेतली, आमसभा आज घेतली आहे पाणी पुरवठ्याविषयी, आणि अनेक दिवसापासून नागरिकांच्याही ज्या तक्रारी होत्या त्याच पद्धतीने सन्मानाने नगरसेवकांच्या तक्रारी होत्या, अधिकारीच्या सुद्धा काही तक्रारी होत्या की हा ऐकत नाही आहे, आणि त्या अनुषंगानं आपण अनेकदा त्याला संधी दिल्या की पाणी पुरवठा सुरळीत करावा, वारंवार त्याला सूचना केल्या, नोटिसेस पाठवले, पण तरीही कोणताही पाणी पुरवठा सुरळीत केला गेला नव्हता. आणि म्हणून आज शेवटी आपण ही विशेष सभा घेतली आणि त्याचं कंत्राट टोटली रद्द करावं अशा पद्धतीनं आपण आज ठराव केलेला आहे. आणि याच्यासोबतच ठराव रद्द करण्यासोबतच त्याच्याकडे मनपाच्या किती पैसे बकाया आहे, किती वसुली घ्यायची आहे, मग ते वीज बिलाची असो किंवा इतर कोणत्या संदर्भातली असो, तीही पूर्णपणे वसूल करावी. जनतेच्या भावनांसोबत त्यांचा फसवणुकीचा गुन्हासुद्धा त्याच्यावर करावा, कारण जनतेच्या भावनांसोबत खेळण्याचं कामसुद्धा त्यांनी केलेलं आहे, त्याच्यामुळे फसवणुकीचा गुन्हासुद्धा त्या व्यक्तीवर झाला पाहिजे. त्या व्यक्तीवर नाही पण जे कोणी पूर्ण त्यांच्या संस्थेमध्ये आहेत त्या सगळ्या लोकांवर हा गुन्हा दाखल झाला पाहिजे, मग ते गुरुकृपा असो किंवा मग उज्ज्वल कन्स्ट्रक्शन असो, या लोकांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांच्या प्रत्येक जे काही संचालक आहे यांच्याकडून ही वसुली त्यांच्या माध्यमातून झाली पाहिजे, असेही प्रशासनाला याच्या मीटिंगमध्ये आपण निर्देश दिलेले आहेत.